उल्टे वाले नियमों को ताक पर रखते हुए राज्य सरकार ने पर स्क्वायर फीट के नियमितीकरण के दरों में 3 गुना बढ़ोतरी की है, जिसके चलते इस जीआर के खिलाफ भाजपा ने गुरुवार को एनआईटी का घेराव किया। इस दौरान बीजेपी के विधायक और पार्षदों ने एनआईटी के सभापति को ज्ञापन दिया, यदि तत्काल जीआर रद्द नहीं किया गया तो शहर में बीजेपी तीव्र आंदोलन करने की चेतावनी भी दी। राज्य की ठाकरे सरकार ने गुंठेवारी के नियमों को ताक पर रखते हुए पर स्क्वायर फीट पर 3 गुना बढ़ोतरी की गई है। जिन्होंने 50 रुपए स्क्वायर फीट प्लॉट खरीदा उन्हें अब 3 गुना ज्यादा गुंठेवारी भरनी पड़ेगी, जो गरीब लोगों के साथ एक तरह की धोखाधड़ी की गई है। इसीलिए भाजपा नेताओं ने गुरुवार को गुंठेवारी जीआर को तुरंत रद्द करने की मांग करते हुए एनआईटी का घेराव किया और गुंठेवारी जीआर रद्द करने के लिए एनआईटी चेयरमैन को ज्ञापन दिया। साथ ही जीआर तुरंत रद्द नहीं किया गया तो भाजपा तीव्र आंदोलन करेगी, ऐसा इशारा भी दिया गया। इस दौरान विधायक कृष्णा खोपड़े, महापौर दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके समेत बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी उपस्थित थे। क्या बताओगे, आज घेरा किया गया बीजेपी द्वारा? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गुंठेवारी अंतर्गत जे 56 रुपये नियमितीकरणाचे लागत होते त्याच्यामध्ये त्यांनी टिप्पल वाढ केली आणि लगभग आता प्रति स्क्वेअर फूट ज्या लोकांनी 30 रुपये 40 रुपये 50 रुपयामध्ये प्लॉट खरेदी केले आता त्यांना 168 रुपये प्रति फूटच्या रेमाने चार्ज भरणं पडत। ही सरकार एक तर सगळ्या क्षेत्रामध्ये फेल झाली आहे, विकासाच्या कामात 0 आहे, लेकिन भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये देशामध्ये अव्वल आहे। आणि म्हणून या सरकारमध्ये असलेले सगळे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांच्यापैकी एकही नेता या विषयावर बोलत नाही। राज्याच्या जनतेवर अन्याय झाला, विशेष करून नागपूर शहराच्या आउटर भागामध्ये लगभग 5 लाख भूखंडारक आहे, त्यांच्यावर अन्यायकारक भूमिका या शासनाने घेतली आहे। आणि म्हणून हा काळा जीआर उद्धव ठाकरे सरकारने काढला, याचं पत्रही सुद्धा 2 दिवस पहिले आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिलं आहे आणि म्हणून त्यांना मागणी केली आहे का हा काळा जीआर आपण ताबडतोब रद्द करा। भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंटिन्यू आपण आंदोलन करत आहोत, यानंतरसुद्धा 22 तारखेला नागपूरसुद्धा पन्ह्याच्या झोनमध्ये भी आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि म्हणून अशा प्रकारचे जीआर काढून जी अन्यायकारक भूमिका शासनाने घेतली आहे ते कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही, आणि म्हणून हा जीआर आपण रद्द करावा अशा प्रकारची मागणी आमची।